आंदोलन करण्याचा इशारा परिवर्तन समितीने दिला आहे. त्याचबरोबर गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य विभागाची स्वच्छतेच्या बाबतीत पूर्ण तयारी असल्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी सांगितले. यावेळी समितीचे मुस्तफा बुजरुक, संतोष माने, विशाल पाटील, अमजद जमादार, इम्रान मर्चंट, सचिन गाडवे, फैयाज पोलाद, जब्बार सतारमेकर, ताहिर शेख व नगरसेवक उपस्थित होते. शहरातील आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात आम्ही मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने वारंवार पाठपुरावा करत होतो आणि करत आहोत. त्या संदर्भात आज महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये बैठक घेण्यात आली होती. त्यावेळेला सर्व SI आणि संबंधित अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. तर मिरज शहरामधील प्रत्येक वॉर्डामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता ही प्रामुख्याने असल्याने शहरामधील कचरा उठाव करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर कचऱ्याच्या वाढत्या साम्राज्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढत असल्यामुळे भटक्या कुत्र्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांच्यावर जीवघेणे हल्ले होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आज या ठिकाणी आम्ही बैठक घेतलेली होती आरोग्य अधिकाऱ्यांच्या बरोबर. त्या ठिकाणी आम्ही आमचे वॉर्डातील आणि मिरज शहरातील जे प्रमुख मुद्दे आहेत, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, स्वच्छता, औषध फवारणी, फॉगिंग मशीन, कचऱ्याचा उठाव यासंदर्भात आम्ही चर्चा केली. त्यामध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी आम्हाला येत्या 15 दिवसांमध्ये मिरज शहरातील सर्व प्रश्न आम्ही तातडीने सोडवण्यास प्राधान्य देणार आहोत आणि लवकरात लवकर प्रश्न सोडवू अशी ग्वाही दिलेली आहे. जर येत्या 15 दिवसांमध्ये याचा बंदोबस्त आणि आरोग्याच्या सुविधा देण्यास महापालिका आरोग्य विभाग म्हणजे काय म्हणतात त्याला निष्कर्ष जर त्या ठिकाणी झाले असेल तर आम्ही या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन नागरी आंदोलन निर्माण करू याची महापालिका प्रशासनाने दखल घेतली. नमस्कार. आज महानगरपालिका विभागीय कार्यालय मिरजमध्ये मिरज शहर परिवर्तन समितीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे आमच्या महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता निरीक्षक अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये प्रामुख्याने डॉग वॅन युनिटच्या अनुषंगाने काय तयारी आहे, फॉगिंग असेल, स्प्रेईंग असेल किंवा कचरा उठावाबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला डॉग वॅन युनिटच्या अनुषंगाने टोटल आपण जी कुत्री पकडली जातात त्या पकडलेल्या कुत्र्यांचं प्रॉपर पुढे ऑपरेशन करण्याच्या दृष्टीनं नियोजन करून देण्यात आलेलं आहे. स्प्रेईंग युनिटबाबत आमच्याकडे 4 स्प्रेईंग युनिट आहेत. 2 स्प्रेईंग युनिट घेण्याबाबतचा प्रस्ताव आम्ही तात्काळ प्रशासनाकडे पाठवत आहोत. त्याचप्रमाणे हँडी ज्या फॉगिंग मशीन्स आहेत तर त्याचाही तात्काळ प्रस्ताव आम्ही प्रशासनाकडून या आम्ही ज्या हँडी फॉगिंग मशीन्स आहेत ते घेण्याविषयी प्रस्ताव आम्ही तात्काळ कंप्लीट करत आहोत. महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून गणेशोत्सवासाठी पण काही तयारी चांगल्या पद्धतीनं स्वच्छता असेल, जिथं गणेश मंडळ असेल त्या ठिकाणची स्वच्छता असेल किंवा मुख्य रस्ते असेल त्याचंही नियोजन काल माननीय आयुक्त सो पवार साहेब सरांच्या मार्गदर्शनाखाली आमचं नियोजन चाललं आहे. या गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात तयारी महापालिका प्रशासन करत आहे आणि हा गणेशोत्सव महानगरपालिका प्रशासन जो मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव होणार आहे त्याचं नियोजन स्वच्छता असेल, सॅनिटेशन असेल किंवा स्प्रेईंगचं असेल या सगळ्याबाबतची पूर्ण 100% तयारी ही महापालिका प्रशासन माननीय आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.